मित्रांनो नमस्कार, तुमचं परत एकदा स्वागत आहे इंडिक विचारमध्ये आणि तुम्ही बघत आहात निव्वळ राजकारण. मी आहे अजय सुदामे. आजच्या आपल्या विषयाचा मथळा आहे भाजप बंगाल पराजय का आणि कसा, मोदींचे हिंदुत्व प्लस विकास विरुद्ध ममतांचे सेक्युलरिझम प्लस विकास. थोडासा मोठा मथळा आहे पण ते माझ्या दृष्टीने तो विषय तेवढा कॉम्प्लिकेटेड आहे म्हणूनच मी त्याचा मथळा असा केलेला आहे. तर आता तुम्ही म्हणणार की बंगालची इलेक्शन होऊन जवळजवळ आता 2 आठवडे होत आले, त्याच्यावर भरपूर अनालिसिस झालेला आहे, व्हिडिओ आधीच करायला पाहिजे होता. तर हे बरोबर आहे पण काही त्याचे काही दुसरे काही काम असले ते शक्य झालं नाही. पण मला मी हा व्हिडिओ करण्यामागची कारण 2 आहेत. पहिलं असं की एवढं सगळं अनालिसिस ऐकल्यानंतर म्हणजे मी जे ऐकलं त्याच्यानंतर पाहिलं त्याच्यानंतर मी जी 2 कारणं सांगणार आहे या पराजयामागची ती कुणीच सांगायला तयार नाही. म्हणजे त्यातलं पहिलं कारण थोडंफार सांगितलेलं आहे पण मी ज्या डिटेलमध्ये सांगणार आहे ते कोणीच केलेलं नाही असं मला वाटतं. आणि जे दुसरं कारण आहे ते तर कुणीच बोलायला तयार नाही. मला वाटतं त्याच्यामागे बहुधा दोन्ही कारणं सांगण्यामागे एकतर सेक्युलर लॉबीची भीती नाहीतर मग भाजपची भीती, हे त्याच्यामागची कारणं असावीत असं मला वाटतं. पण ती 2 कारणं कोणी सांगायला तयार नाही हे पहिलं कारण हा व्हिडिओ करण्यामागचं. दुसरं, 14 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींनी 9.5 करोड शेतकरी कुटुंबांना 19,000 करोड रुपये हे त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट ट्रान्सफर केले, प्रत्येकी 2,000 रुपये. आणि मला असं वाटलं की हा व्हिडिओ नक्कीच करायला पाहिजे. आता या 19,000 करोडांचा आणि या व्हिडिओचा काय संबंध आहे हे पुढे तुम्हाला कळेल. तर म्हणून मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवलं. भाजपची कमाई काय झाली? तर या आपण त्याच्याकडे पूर्ण 5 राज्यांकडे थोडस बघू, बंगालकडे नंतर डिटेलमध्ये बघणार. 5 राज्यांमध्ये बघितलं तर असं की आसाम परत निवडून आणला भाजपने. हिमंत बिस्व शर्मांनी फार कमालीची कामगिरी केली आहे, त्याच्यामुळे त्यांना चीफ मिनिस्टर पण करण्यात आलं. पुडुचेरीमध्ये पहिल्यांदा भाजपचं सरकार आलेलं आहे. बंगालमध्ये जे त्यांच्या 2016 मध्ये 3 जागा होत्या तिथून त्यांनी सरळ 77 वरती मजल मारलेली आहे. आणि यामुळे आता काय झालं बघा, 16 मध्ये ज्या भाजपला या 5 राज्य मिळून 64 जागा होत्या एमएलएज होते ते वाढून आता 139 झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचे राज्यसभेमध्ये 7 त्यांना नवीन खासदार त्यांना मिळणार आहेत, त्यांच्या टोटलमध्ये ऍड झाल्यात. त्यामुळे आता त्यांची टोटल राज्यसभेतली टोटल वाढून 95 वरून 102 वर गेली आहे. आणि राज्यसभेत पहिल्यांदा एनडीएची मेजॉरिटी झालेली आहे. या सगळ्यामुळे कायदे करणं अतिशय सोपं होणार आहे. तर कमाई भाजपची या 2 महिन्याला प्रचंड झाली. पण जरी असं असलं तरी बंगाल हातून गेला आणि त्याच्यामुळे भाजपचा जो कार्यकर्ता होता तो अतिशय म्हणजे डिसअपॉइंट नाराज झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या सगळ्यांपेक्षा सुद्धा भाजपची खरी मोठी कमाई ही या नंबर्सच्या पलीकडे आहे. बरोबर. तर ती अशी की हिंदुत्वाचा राजकारणाचा आता प्रसार हा जवळजवळ सगळीकडे झालेला आहे. बंगाल सारख्या राज्यामध्ये सुद्धा जिथे जवळजवळ 30% मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे तिथे सुद्धा, आसाममध्ये तिथे तर 34% तरी सुद्धा सेक्युलरिझमचा ज्याला असं म्हणता येईल की जवळजवळ पूर्णतः पॉलिटिकली तरी पराभव झालेला आहे. आता सेक्युलरिझम ही चिडवण्याकरता किंवा कधी कधी तिरस्कार व्यक्त करण्याकरता सुद्धा वापरण्यात येत. मतं जिंकण्याकरता सेक्युलरिझमचा आणि प्रशासनाला ताब्यात ठेवण्याकरता नेहरूवियन कन्सेन्सिसचा वापर करणारी काँग्रेस जवळजवळ सगळ्या राज्यांमध्ये 3rd किंवा 4th नंबरवर ढकलली गेलेली आहे. बंगालमध्ये तर त्यांना 0 सीट मिळाल्या. हिमंत बिस्वा शर्मा सारख्या कट्टर हिंदुत्ववादी नेत्याला आज आसाममध्ये जिथे 34% मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे, अल्पसंख्याक आहेत, त्याचा आज चीफ मिनिस्टर भाजपने केलेला आहे ही फार मोठी माझ्या दृष्टीने अचीवमेंट आहे, कामगिरी आहे. चौथा मुद्दा असा की केजरीवाल सारख्या नेत्यांना सुद्धा हनुमान चालिसाचे पठण करण्याची वेळ आलेली आहे. ममतांना सुद्धा डायस वरनं इलेक्शन मीटिंग मध्ये चंडीपाठ म्हणावा लागला. एवढंच नाही तर त्यांना आपलं स्वतःचं
गोत्र सुद्धा सांगावं लागलं. तर थोडक्यात काय की भाजपच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जरी फारसं यश 2 मेला भाजपला मिळालं नाही असं मानलं तरी भाजपनी तरी यात नाराज होण्यासारखं नाहीये असं मला वाटतं. भाजपनी यातनं भरपूर कमाई केलेली आहे. तर आपण इथून आता बंगालकडे येऊ. बंगालमध्ये आपला विषय जो मुद्दा मेन की भाजप बंगाल का हरला, तर मला वाटतं याची मुख्यतः 2 कारण आहेत. बंगालमध्ये अल्पसंख्याक समाजांनी अतिशय चतुराईनी किंवा ज्याला टॅक्टिकल असं म्हणता येईल असं केलेलं व्होटिंग आणि ममतांनी मोदींच त्यांच्याच वरती उलटवलेलं विकासाचं मॉडेल, बरोबर. माझ्या दृष्टीने हे 2 कारण आहेत. तर आता मी तुम्हाला स्क्रीनवरती 2016 आणि 2021 मध्ये 4 मुख्य पक्षांना मिळालेली मतं, त्यांची टक्केवारी आणि त्यांना मिळालेल्या जागा या दाखवतोय. या थोडस डिटेलमध्ये बघणं आपल्याला आवश्यक आहे आणि इथे कारण इथे काय झालेलं आहे हे आपल्याला कळू शकेल. मी जे म्हणतो की मायनॉरिटी समाजाने जे टॅक्टिकल व्होटिंग केलं ते यातनच कळणार आहे. आता मी हे 4 पक्ष घेतलेले आहेत हे असे आहेत, तृणमूल काँग्रेस, भाजप, सीपीएम आणि काँग्रेस. काँग्रेस इथे 4थ्याच नंबरवरती आहे. 2016 मध्ये तृणमूल काँग्रेसला 44.91 म्हणजे जवळजवळ 45% मत त्यांना मिळाली होती. भाजपला 10.2, सीपीएमला 19.75 आणि काँग्रेसला 10.16. तृणमूल काँग्रेसला 2016 मध्ये 211 जागा मिळाल्या होत्या, भाजपला केवळ 3, कम्युनिस्ट पक्षाला 44 आणि काँग्रेसला केवळ 24, बरोबर आहे. तर काँग्रेस तेव्हाच चौथ्या क्रमांक, काँग्रेस तेव्हाच तिसऱ्या क्रमांकावर होती, भाजप चौथ्यावर होती. आता 2021 मध्ये काय झालं बघा मित्र, जे ममतांना 44% मतं मिळाली होती, 44.91 म्हणजे जवळजवळ 45, ती वाढून 48 झाली. म्हणजे 45% मतं फार फार कमी पार्ट्यांना फार कमी वेळा मिळतात. ममतांना ऑलरेडी ती मिळाली होती आणि ती आता या इलेक्शन मध्ये वाढून 3% वाढून 48% झालेली आहे. भाजपला 10% वाढून 38%, सीपीएमचे जवळजवळ 20% सरळ 4.6% आणि काँग्रेसचे 10.16% सरळ 3%. लक्षात घेण्यासारखी आणि आता ज्या जागा आहेत त्या तृणमूल काँग्रेसला 211 वाढून 213 झालेल्या आहेत, भाजपच्या 3 वरून 77 वरती आलेल्या आहेत, कम्युनिस्ट पार्टीच्या 0 झालेल्या आहेत आणि काँग्रेस हे सुद्धा 0 झालेले आहेत. तर मी जे म्हणत होतो की काँग्रेस बहुतेक राज्यांमध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर ढकलली गेलेली आहे. तर 2016 45% तुलनेत सुद्धा जसं मी सांगितलं की तृणमूल काँग्रेसला 48% जागा मिळाल्या आणि त्यांच्या जागा 2011 वाढून 2013 झाल्या, जागा फक्त 2 वाढलेल्या आहेत. भाजपचं जे भाजपची जी सगळ्यात कमालीची कामगिरी तिथे भाजपने केलेली आहे, 10% ते सरळ 38% गेले आणि त्यांच्या जागा 77 झाल्या, बरोबर. तर हा आणि जसं मी सांगितलं कम्युनिस्ट पार्टी आणि काँग्रेसला 0 जागा मिळाल्या. आणि महत्वाचं की कम्युनिस्ट पार्टीची 15% आणि काँग्रेसची 60% मतं ही कमी झालेली आहेत. आता थोडस खाली येऊन या परत 2016 कडे जाऊया मित्रांनो आपण. आणि या 2016 मध्ये या 4 पक्षांना मिळून जी मतं मिळाली होती त्याची बेरीज बघा किती होती. त्याची बेरीज होते 85%. म्हणजे हे 4 पक्ष सोडून जे बाकी लहान पक्ष आहेत बंगालमध्ये, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, RSP, CPI म्हणजे सीपीएमचा भाऊ कम्युनिस्ट पार्टी इंडिया, ही याच्यासारखी जी छोटी छोटी पक्ष आहेत किंवा स्वतंत्र उमेदवार जे असतात त्यांना 2016 मध्ये या सगळ्या छोट्या पक्षांना मिळून 15% मतं होती. आता 2021 मध्ये बघा काय झालं. जसं मी सांगितलं 2016 मध्ये या चार मोठ्या पक्षांची बेरीज ही 85% झाली होती, 2021 मध्ये ही बेरीज 93 झाली, म्हणजे 4 पक्षांची मतं ही 8% वाढली. आता आधीच की सीपीएमची 15% आणि काँग्रेसची 60% मतं 2021 मध्ये कमी झाली. पण फक्त या 2% फक्त या 2 पक्षांची मतं कमी झालेली असं नाहीत, तर हे जे लहान पक्ष आहेत यांची सुद्धा मतं जवळजवळ 9% कमी झाली आहेत. आणि हे कोणाला गेले, अर्थात तृणमूल काँग्रेस आणि भाजप. आता भाजपची 10 वरून 38 झाली ही मोठी गोष्ट आहेच, पण मला वाटतं ज्याला घ्यानबाची मेघ म्हणतात ती
ममतांना मिळालेल्या 3% एक्स्ट्रा वोट्स मध्ये आहे. मित्रांनो याचा अर्थ लक्षात घ्या, यालाच मी टॅक्टिकल व्होटिंग म्हणतो. की म्हणजे कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस हे जुने पक्ष आहेत, त्यांना सुद्धा अल्पसंख्याकांची मतं भरपूर प्रमाणात मिळतात. पण अल्पसंख्याक समाजाने कम्युनिस्ट पार्टी आपला जुना पक्ष, काँग्रेस आणि लहान पक्ष यांची सगळ्यांची 15%, 7% आणि 9%, म्हणजे 15, 9, 24 आणि 7, 31% मतं ही सगळी तृणमूल काँग्रेसला किंवा भाजपला गेलेली आहेत. कमाल बघा मित्रांनो, की म्हणजे भाजपला हरवण्याकरता जे यालाच मी मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याक समाजाने केलेलं टॅक्टिकल व्होटिंग म्हणतो. जवळजवळ 31% मतं इकडे जी त्यातली जी हिंदुत्ववादी मतं होती ती सुद्धा आयडियोलॉजिकल आहेत, पण जी जी अल्पसंख्याकांनी मतं केली मित्रांनो, मतदान केलं ते सुद्धा आयडियोलॉजिकल. याला म्हणतात सामाजिक जाणीव. नाहीतर कांद्याचे भाव वाढले म्हणून सरकार पाडणारे आणि फुकटच्या विजेकरता आणि पाण्याकरता सापाशी संघ करणारे लोक दिल्लीत आहेत. आता आपण माझा जो दुसरा मुद्दा आहे तो असा की ममतांनी मोदींचा विकास, मी हा शब्द बरेच वापरणार आहे, थोडासा याचा अर्थ समजून घेऊ आपण की विकासाचा काय अर्थ राहिलेला आहे आज. तर मोदींनी ममतांचा ममतांनी मोदींचा विकास हा बंगालमध्ये आणला. तर जेव्हा मोदी 2014 मध्ये निवडून आले होते तेव्हा भाजपचा म्हणा किंवा मोदींचा विकास म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्स होतील, नवीन 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 कंपन्या उघडतील, नवीन एम्प्लॉयमेंट येईल, डिसइन्व्हेस्टमेंट होईल, हा अर्थ होता. पण ते आता त्याचा अर्थ आता बदलून पीएम किसान किंवा आवास योजना हाच आता राहिलेला आहे. मी असं का म्हणतो बघा, ममतांनी 1 ऑगस्ट 2019 म्हणजे मोदी दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर कन्याश्री, रूपश्री, सबूत साथी यासारख्या योजना तिथे ऑलरेडी होत्याच. आणि खरं म्हणजे ममतांनी 2016 मध्ये निवडून आल्यानंतर किंवा इव्हन त्याच्या आधी सुद्धा केवळ स्त्रियांकरता, स्पेशली स्त्रियांकरता 250 योजना बंगालमध्ये होत्या. पण त्याच्या बरोबर कन्याश्री, रूपाश्री आणि सबूत सरकार यासारख्या, सबूत साथी यासारख्या योजना ममतांनी परत रिफोकस करून लॉन्च केल्या. आपल्या थांबल्या नाही, त्यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी द्वारे सरकार म्हणजे आपल्या दारी सरकार, द्वारे म्हणजे आपलं द्वार, आपल्या दारी, आपल्या द्वारी सरकार या नावानी 11 योजना एकत्र करून एक नवीन ही योजना लॉन्च केली, ज्याचं नाव दिलं त्यांनी द्वारे सरकार. आता याच्यामध्ये 11 योजना आहेत जसं मी सांगितलं, पण आपण इथे मी थोडस 5 योजना तुम्हाला स्पेसिफिकली सांगणार आहे ज्या सगळ्यात मला महत्वाच्या वाटतात. आणि त्या 5 योजना मी याच्याकरता सांगणार आहे की त्यांनी तुम्हाला अंदाज दिला की या योजना काय प्रकारच्या आहेत. तर सगळ्यात आधी जसं मी त्याचं वरती नाव घेतलं होतं, कन्याश्री, शाळा करती शाळाकरी मुलींकरता कॅश ट्रान्सफर, खाद्यश्री, बंगालचं स्वतःचं फूड सिक्युरिटी बिल. या फूड सिक्युरिटी बिल खाली 90% जनतेला जवळजवळ 90% जनतेला विनामूल्य अन्न मिळणार होत. शिक्षाश्री, 5वी ते 8वीच्या SC ST विद्यार्थ्यांना एकदाच मिळणारी आर्थिक मदत. रूपश्री, गरीब कुटुंबातील मुलींना लग्नाकरता मिळणारी 25,000 रुपयाची मदत. अख्याश्री, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती. आता तुम्ही जर का याला थोडस परत एकदा बघितलं, लक्ष देऊन या योजनांकडे तुमच्या लक्षात येईल की या योजना, बहुतेक या योजना या मुलींकरता, SC ST करता आणि अल्पसंख्याकांकरताच अशा योजना आहेत. आता याला म्हणजे सबसिडीज किंवा हँडआउट याच्या आधी नव्हते असं नाही, पण या म्हणजे आपण विमानातनं शेतीवरती जशी फवारणी करायचो त्या पद्धतीची योजना असायच्या, त्या जनरल असायच्या, स्पेसिफिक नसायच्या. पण 2014 मध्ये हे निवडून आल्यानंतर हे मोदींनी चेंज केलं. अमेरिकेमध्ये
एक अमेरिकन इंग्लिश मध्ये टर्म आहे ज्याला जेरीमँडरिंग म्हणतात. तर जेरीमँडरिंगचा मित्रांनो अमेरिकन अमेरिकेत अर्थ असा की जॉग्राफिकली तिथले जे पॉलिटिशियन्स तिथली जी पॉलिटिशियन्स आहेत जॉग्राफिकली जनतेला एका विशिष्ट एरियात वाटणे आपल्या सोयीनुसार एका विशिष्ट एरियात वाटणे की ज्यांनी आपल्याला फायदा होईल याला जेरीमँडरिंग असे म्हणतात. माझ्या दृष्टीने 2014 मध्ये निवडून आल्यानंतर मोदींनी पहिल्यांदा फायनान्शियल जेरीमँडरिंग केले बरोबर. तर म्हणजे मोदींनी काय केलं तर असे छोटे छोटे स्पेसिफिकली त्यांच्या त्यांच्या सामाजिक अपब्रिंगिंग वरती म्हणा किंवा त्यांच्या जातीनुसार म्हणा किंवा त्यांच्या धंद्यानुसार म्हणा मोदींनी छोटे छोटे कोहोर्ट छोटे छोट्या ग्रुप आयडेंटिफाय केले आणि त्यांना आर्थिक मदत करायला सुरुवात केली. तर माझ्या दृष्टीने ही पहिल्यांदा याला फायनान्शियल जेरीमँडरिंग असे म्हणता येईल असं मला वाटतं. 2020 मध्ये ममतांनी त्याचीच नक्कल करून या योजना अजून छोट्या छोट्या ग्रुप करता द्यायला सुरुवात केली आणि ही इलेक्शन जिंकलं असं. 14 एप्रिलच्या मोदींनी दिलेल्या 9.5 करोड शेतकरी कुटुंबांना दिलेल्या 19,000 करोडचा इथे उल्लेख केला. मित्रांनो आज विकास म्हणजे केवळ या म्हणजे ज्या समाजाला खरंच गरज आहे पण या समाजाला दिलेले आर्थिक मदत हाच आज विकास होऊन राहिला आहे आणि ममतांनी 2020 मध्ये तेच केलं आणि त्याचा त्यांना 2021 मध्ये फायदा झाला. आता परत 2 मेला थोडस परत जाऊया. 2 मेला जरी भाजपला बऱ्यापैकी फायदा झालेला असला तरी सुद्धा बंगालचा निकाल हा निश्चित चिंताजनक आहे. जर का एक 2017चा यूपी मधला जर का निकाल सोडला तर 2018 पासून झालेल्या 2018 ते 2021 या साधारणपणे या 3 वर्षात झालेल्या स्टेट असेंब्ली इलेक्शन जर का तुम्ही एक त्यांच्याकडे बघितलं तर भाजपला फारसा फायदा झालेला नाही. या 3 वर्षात 23 ठिकाणी निवडणुका झाल्या आणि 23 मधून भाजप किती जिंकली 7 स्वतःच्या बळावरती 7 2 ठिकाणी नागालँड आणि बिहार मध्ये त्यांच्या अलायन्सचा तिथे चीफ मिनिस्टर आहे स्वतः अलायन्सचा मुख्यमंत्री स्वतःचा नाही 7 ठिकाणी स्वतःचा आहे 23 मधल्या 2 ठिकाणी अलायन्सचा आहे आणि उरलेल्या म्हणजे 13 आणि 14 ठिकाणी भाजपचा पराभव झालेला होता. 1.5 वर्षांनी हे या निवडणुका झाल्यानंतर साधारणपणे 1.5 वर्षांनी मध्य प्रदेश आणि कर्नाटकमध्ये त्यांनी सरकार पाडून एमएलए लोकांना डिफेक्ट करून स्वतःची सरकार पाडून मग तिथे 2 ठिकाणी स्वतःच मुख्यमंत्री निवडून आलेला आहे. म्हणजे ते जरी हे 2 जरी जोडले तरी 23 पैकी 11 ठिकाणी आज भाजपची सरकार आहेत 12 ठिकाणी भाजपची सरकार नाहीत. म्हणजे या 12 ठिकाणी हिंदुत्ववादाचं राजकारण आज भाजप करू शकत नाही. आता या 12 राज्यांमध्ये राजस्थान सारखं एखादच राज्य आहे की जिथे काँग्रेसचे अशोक गेहलोत आहेत. बाकी 11 ठिकाणी गैर काँग्रेस गैर भाजप मुख्यमंत्री आहेत बरोबर. तर भाजपची सगळ्यात मोठी आज त्याला काय म्हणतात कमजोरी किंवा इंग्लिशमध्ये अकिलीज हील म्हणतात ती अशी की भाजप एक अखिलेश यादव सोडले 2017 मध्ये एक अखिलेश यादव सोडले तर या मागच्या 4 वर्षांमध्ये त्याच्यानंतरच्या 3-4 वर्षांमध्ये भाजप गैर काँग्रेस मुख्यमंत्र्यांना पराभूत करू शकलेली नाही. त्यात ममता पण आल्या. 2015चे केजरीवाल आले. 2020 मध्ये सुद्धा तेच झालं. ओरिसा मधले नवीन बाबू आले चंद्रशेखर राव आले तेलंगणामध्ये पण थोडक्यात काय भाजप गैर काँग्रेस मुख्यमंत्र्यांना पराभूत करू शकलेली नाही. हा आज भाजपची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. गैर काँग्रेस मुख्यमंत्री आणि ममता दीदींमध्ये साम्यक आहे. तर हे पण ममता दीदींसारखे सगळे विकास अधिक सेक्युरिटी विकास प्लस सेक्युरिझमचे कट्टर चाहते आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे जो एका मस्जिदीमध्ये दिवसातन 5 वेळा लाऊडस्पीकर ओढून सांगतो ज्याला मुहिद्दीन असं म्हणतात इंग्लिशमध्ये की मस्जिदीची नमाजाची वेळ झाली त्या बांग देणाऱ्या माणसाला सुद्धा केजरीवालची पगार देतात. नाही म्हणजे
कन्फ्युजन तुमचं नको, याला मौलवीला तर देतातच पण या भांग देणाऱ्या माणसाला पण देतात, ममता दीदी पण देतात. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तर आधीच डिक्लेअर करून टाकलाय, जाहीर करून टाकलाय की आदिवासी हे हिंदू नाहीतच. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव त्यांनी मागच्या 6 वर्षात मायनॉरिटीज वरती, अल्पसंख्याकांवरती 6,000 करोड रुपये खर्च केलेले आहेत. गंमत म्हणजे याच विकास अधिक सेक्युलरिझम च्या भरोशावरती काँग्रेसनी देशावरती दशकन दशक राज्य केलं. मी अशी भाजप आणि काँग्रेसची तुलना केल्यानंतर कदाचित भाजपच्या समर्थकांना राग येईल, पण मित्रांनो माझा नाईलाज आहे. काँग्रेस विकास प्लस सेक्युलरिझम करते, भाजप विकास प्लस हिंदुत्व करते, बरोबर. आणि या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हेच केलेलं. आता भाजप जेव्हा 2014 साली निवडून आली होती तेव्हा भाजप म्हणजे इकॉनॉमिक रिफॉर्म्स किंवा डिसइन्व्हेस्टमेंट प्रायव्हेटायझेशन हा अर्थ होता. पण जर का भाजपचा सुद्धा अर्थ पीएम किसान, एनआरईजीए, आवास योजना, उज्ज्वला हेच असेल तर मग हे तर काँग्रेसलाही जमत, बरोबर. आणि काँग्रेसनी काँग्रेस त्याच्यात निष्णात आहे. आणि आता हे मुख्य हे जे मुख्यमंत्री आहेत मी जे म्हणतो हे सुद्धा त्यांनी निष्णात याच्यात दाखवलंय. मी वरती 23 निवडणुकांचा हिशोब दिलेला आहे. त्या 23 पैकी भाजप जसं मी सांगितलं केवळ 7 ठिकाणी जिंकली होती, 2 ठिकाणी अलायन्स खाली आणि अलायन्स पार्टनर बरोबर, आणि नंतर मग 2 ठिकाणी कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये तिथे निवडून आलेली सरकार पाडून भाजप नेतृत्व सरकार आहे. करण्यासारखी गोष्ट ही मित्रांनो की 2014च्या मोदी लाटेमध्ये भाजपने जिंकलेली राज्य नंतर परत 5 वर्षांनी का गमवली, त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर राजस्थान आणि झारखंड, बरोबर. राजस्थानमध्ये तो काँग्रेसला परत गेलो. किंवा चंद्रशेखर राव किंवा नवीन पटनाईक यासारख्या नेत्यांना भाजप का पराभूत करू शकत नाही, म्हणजे मोदी आणि अमित शहा असताना सुद्धा, हिंदुत्व असताना सुद्धा या नेत्यांना का पराभूत करू शकत नाही. मित्रांनो याचं कारण मोठं साधा सोपं आहे, ते हे की जेव्हा या मतदारांना इकॉनॉमिक डिलिव्हरी आणि ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जेव्हा काहीच फरक दिसत नाही तेव्हा ती लोक तेव्हा ते मतदार राजस्थान किंवा झारखंड सारखे आपल्याच नेत्याकडे परत जायला त्यांना ते सोपं वाटतं, लोकल नेत्याकडे जाणं त्यांना सोपं वाटतं. हे त्याचं कारण आहे. भाजप जिथे निवडून आली तिथे इकॉनॉमिक डिलिव्हरी भाजपची फेल झालेली आहे. कधी या योजना आणि सबसिडीजच्या आणि हँडआउटच्या माग नादानी भाजप आपल्या मिडल क्लास टॅक्स पेअर मतदाराला विसरली की काय अशी भीती वाटते. तसं होऊ नये अशी मी प्रार्थना करतो. पण जर का विकासाचा अर्थ हा फक्त एनआरईजीए किंवा पीएम किसान सारख्या स्कीम असतील तर मग मध्यम वर्गाला कोणीच वाचवू शकत नाही. आणि का म्हणतो मित्रांनो, कारण मागच्या वर्षी जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा अनएम्प्लॉयमेंट हे गगनाला भिडलेली होती, आता परत दुसरी लाट आलेली आहे. आता जर का परत अनएम्प्लॉयमेंट तशीच वाढली जशी मागच्या वर्षी वाढली होती आणि जर का प्रचंड प्रमाणात नोकऱ्या गेल्या तर मग या मध्यम वर्गाला काय देणार, फुकटात घर का टू व्हीलर का फोर व्हीलर का शिक्षण. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की मोदीजींनी जर का भाजपला या असल्या विकासाच्या राजकारणात वाचवलं नाही तर 2024 मध्ये विकास प्लस सेक्युलरिझम वाली गँग काँग्रेसच्या साथीनी भाजप करता प्रचंड मोठं आव्हान उभं करू शकेल. आज इतकंच. आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा.